शिवसैनिकांनाच दोन दोन घरं कशी मिळतात? शिवसैनिकांनाच पाच पाच कोटीची घरं कशी मिळतात? आणि ते पण ठराविक शिवसैनिक. मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं होतं की हा म्हाडा अध्यक्ष बोगस माणूस आहे, पैशासाठी स्वतःलाही विकेल, जिल्ह्यालाही विकेल, आणि पुरा भ्रष्टाचार चालू आहे पुरा. त्या म्हाडामध्ये लॉटरी जी काढण्यात आली, अहो जागा म्हाडाने अगोदर जाहीर करावी, कुठे बांधणार ही घरं. तुम्ही लॉटरीमध्ये काढाल की अमुकाला घरं मिळाली, 3,000 लोकांना घरं मिळाली, जमीन कुठे आहे? कुठे बांधणार प्लॉट? कोणाच्या पैशावर बांधणार? पण लॉटरी जाहीर करायची, बिल्डरांना जवळ करायचं, कुठल्या तरी क्लबमध्ये मीटिंग करायची, मग किरण सामंत त्यांना भेटणार, व्यवहार ठरणार. ही सगळी बिल्डरांची नावं मी कोर्टात ठेवणार आहे. बाद झालेले बिल्डर, घुसखोर बिल्डर, त्या सगळ्या लोकांचं मी ठेवणार आहे. मी ह्या स्थानिक आमदाराला मी काय स्वस्त काम करू देणार नाही. करायचं असेल चांगलं काम कर, मी अभिनंदन सुद्धा करेन. पण असा काळा बाजार जर करायचा असेल म्हाडाचा तर तो मी होऊ देणार नाही. ती संस्था फार चांगली आहे म्हाडाची. लोकांना, गरीब लोकांना, गरजू लोकांना त्याच्यातून घरं मिळतात. अशा राक्षसाला मी ती जमीन किंवा त्यांची घरं खाऊ देणार नाही. त्याच्यासाठी जी पावलं उचलायची आहेत ती मी तुम्हाला सांगितलेली आहेत. कोर्टाच्या मार्फत असू दे किंवा इतर कुठल्या मार्गाने असू दे, ती मी वेळोवेळी उचलणार आणि तुमच्यासमोर ठेवणार.